राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोणताही माणूस एका क्षेत्रातून सेवानिवृत्त झाला तरी त्याची जबाबदारी कधी संपत नाही। सेवानिवृत्तीनंतर माणसाच्या अंगावर नवीन जबाबदारी येत असते, ती त्याने उत्स्फूर्तपणे स्वीकारावी असं मत माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी व्यक्त केलं आहे। गणेशवाडी तालुका खटाव येथील निवृत्त माजी सैनिक हवालदार नारायण लक्ष्मण गोफणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदादा गुदगे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, संदीप मांडवे, प्राचार्य दौलतराव बरकडे, MM घारगे, राजेंद्र घारगे, DS कचरे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रभाकर घारगे म्हणाले, हवालदार गोफणे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशसेवा बजावली आहे। ते काश्मीरमध्ये असताना त्यांची आणि आपली भेट झाली होती। त्यांच्यासारख्या दिलदार स्वभावाच्या माणसानं या पुढच्या काळात गाव परिसरातील सार्वजनिक जीवनात सक्रिय व्हावे, सामाजिक कार्य झोकून द्यावे। प्राध्यापक गोडसे म्हणाले, गोफणे कुटुंबियांसह गणेशवाडी गावचा आपला अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे। सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं गोफणे यांना गावाचे मोठे प्रेम अनुभवता आले। या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग आला ही आपल्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे। यावेळी सुरेंद्र गुदगे, धनंजय क्षीरसागर यांचीही मनोगते झाली। वडूस ग्राम सोसायटीचे अध्यक्ष योगेश गोफणे आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले। कुंडलिक राऊत यांनी सूत्र संचालन केले। कार्यक्रमास निवृत्त उपअभियंता तुकाराम बरकडे, सरपंच पोपट राऊत, उपसरपंच रमेश शिंगाडे, अंकुश राऊत, वैभव पवार, खंडोजी बरकडे, महेश बरकडे, पांडुरंग गोफणे, मारुती गोफणे, कृष्णद गोफणे आदींसह परिसरातील मान्यवर नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अगोदर एक दिवस हवालदार गोफणे यांची सूर सनेईच्या निनादात सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली। विकास पवार ते माझे मित्र होते, म्हणून मला काश्मीरला जाण्याचा योग आला आणि ते ज्या बटालियनमध्ये होते तिथंच मला वाटते 10-11 दिवस मी होतो, बरोबरच राहून केलं होतं, काश्मीर फिरायला सर्व ठिकाणी बरोबर घेऊन जात होतो। त्यामुळे त्यांचा माझा मैत्रीचा संबंध मला 2011 साली आला आणि त्यावेळी होत असताना ती लक्षात आलं की मिलिटरीचं जीवन ते मला एक सवय आहे, सर्व क्षेत्रामध्ये जाऊन बघायचं। तेव्हा आमची हॉटेल्स वेगळी होती, पण आम्ही राहायला जेवायला जे मिलिटरीच्या कॅम्पमध्ये जसं जात होतो, कारण खेळायला वगैरे त्यांच्या ज्या मेसमध्ये जेवायचं झोपायला गेलो तर हॉटेल जाणार। हां, त्यामुळे अनेक ठिकाणी गेल्यानंतर मला ते मिलिटरीचं जीवन कसं आहे आणि ते बॉर्डरपर्यंत गेलो, सर्व ह्याच्यावरती गेलो, हे सगळे बरोबर असायचे आणि त्यातनं ते कळलं की आपण सर्व क्षेत्रामध्ये सरकारात काम करतोय, शेतीमध्ये करतोय, व्यवस्थामध्ये करतोय, जसं त्याचबरोबर आपण अगदी शासकीय नोकरीच्या संदर्भात लोकांशी संबंध आला, बँकिंगमधला आला, पण मिलिटरीच्या ह्याच्याबद्दल त्यांचं जीवन, त्यांचं राहणीमान त्याच्यानंतर होत असताना ती परिस्थिती डोळ्यानं बघितल्यानंतर अगदी म्हणतो ना आपल्या अंगावर काटे येण्यासारखी परिस्थिती होती। आम्हाला घेऊन गेले होते, मला वाटते पेलगामच्या बॉर्डर, पेलगामच्या अगदी पाकिस्तान तिथनं अगदी काही फुटावरती मी बॉर्डरवरती गेलो होतो, अशा अवस्थेतसुद्धा बघितलं आणि मग तिथं लक्षात येतं की आपण म्हणतो काय मिलिटरीमध्ये गेल्यानंतर काय हे नसतं, पण त्यांचं जीवन, त्यांचं राहणीमान, त्यांची असणारी जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यामुळं माझ्या मनामध्ये त्या प्रसंगाबद्दल 10-11 दिवस असल्यामुळं बॉर्डर ज्याच्यामध्ये की मिलिटरीमध्ये काम करणाऱ्या सर्वांच्याच बद्दल एक वेगळ्या आदराची भावना तयार झाली की नोकरी प्रत्येक करत असतो, आपला परिवार चालवण्यासाठी काम प्रत्येकाला करावं लागतं, पण आपला जीव धोक्यात घालून सर्व कुटुंब बाजूला ठेवून एक मोठ्या देहानं देहवादी माणसं का होतात तयार मिलिटरीमध्ये, कारण त्यांचं एक टार्गेट ठरलेलं असतं आणि त्यांचं एक शिस्तबद्ध जीवन हे पाणीसुद्धा गोपणींची विनंती केली हे केली। त्यानंतर आरोग्याच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणलं तर एकमेकाची स्पर्धा असेल असं जबरदस्त प्रत्येकाकडे शरीरयष्टी परमेश्वराने त्यांना देणगी दिल्यासारखं हे गोपण्यांचं कुटुंब, एकाच वेळी ते एक प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबातला व्यक्ती इतक्या जबरदस्त तब्येतीची सगळी माणसं आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्वतःच्या कर्तृत्वानं नावलौकिक मिळालेलं असं एक हे कुटुंब की ज्यांचा आध्यात्मिक दादांचा आध्यात्मिक वारसा आहे, कुटुंबाचा आध्यात्मिक वारसा आहे, शैक्षणिक वारसा आहे, मिलिटरीच्या सेवेमधला वारसा आहे, इतर क्षेत्रातला शेतीमधला वारसा आहे, प्रत्येक राजकारणातला वारसा आहे, असे सगळ्या प्रकारच्या परंपरा जोपासलेलं हे गोफणे कुटुंबीय। तसं पाहिलं तर या कुटुंबाशी मी शालेय जीवनामध्ये 28 शाळेत असताना गणपतराव वडूजला यायचे ते आणि मी वर्गमित्र, आम्ही दोघं तरी मी खूप छोटासा होतो, ते जबरदस्त पळत होतो, आम्ही धनंजय आम्ही त्यावेळेस कबड्डीचा खेळ असताना गणपतराव हे समोरच्या पार्टीतले साथीच्या साथी खेळाडू, गाडगे साहेब, बजू सर,
साथीच्या साथी खेळून एकदम लोनच करायचे इतकी जबरदस्त त्यांच्याकडे स्किल होतं ताकद होती आणि त्यांनी मला व्यायाम शिकवला दूरबैठिका काढा शिकवले त्यांच्या सायकलवरून मी या गावातल्या भागातल्या मान तालुक्यातल्या खटा तालुक्यातल्या प्रत्येक खेळण्याला कुस्ती खेळण्यासाठी जायचो मी सायकलवर मागे बसलेला असायचो ते पुढे सायकल चालवायचे त्यामुळे या कुटुंबाशी माझे त्या काळापासूनचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले एक मैत्रीचे संबंध तयार झाले नंतर मग बरकट सरांच्या माध्यमातून बरकटे साहेबांच्या माध्यमातून एक वेगळा जिव्हाळा तयार झाला प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रामाणिकपणा कष्ट तत्वानं ध्येयवादानं वागणारं कुटुंब अशी निश्चितपणे या कुटुंबाचा उल्लेख करावा असा लागेल आताच गार्गे साहेबांनी त्यांचे अनुभव सांगितले आमदार गार्गे साहेबांनी की त्यांना स्वतः तिथं नारायणरावांच्या बरोबर त्यांच्या युनिटमध्ये थांबता आलं राहता आलं तिथली सगळं पाहता आलं आणि त्यांनी वर्णन केलं धनंजयने वर्णन केलं ही गोष्ट खरी आहे की जरी आपल्याला दुरून डोंगर साजरे आपण जसं म्हणतो आपल्याला इतरांच्या पेक्षा ही सैन्य दलातली सगळी सेवा देशाची सेवा करणारी माणसं प्रसन्न टवटवीत सगळी वाटतात पण त्याच्या मागे आपण गेलो तर खूप मोठा त्याला संघर्ष करावा लागतो म्हणजे स्वतःच्या जीवना जीवनपणाला लावून जीवाचं बलिदान झालं तरी हरकत पण मी माझा देशासाठी देशाचं संरक्षण करणार हा ध्येयवाद हा सगळ्यात मोठा विचार हा तिरंगा तिरंगाचा विचार घेऊन ते मनापासून सीमेवरती आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम करतात म्हणून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर लोकांना इतक्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये सिन्सिअरिटी राजू गार्गे साहेब रळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि मुन्ना मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.